एसबीएस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर सरस्वती गायकवाड आपल्यासोबत. कैलासवासी शिवाजीराव साळुंके दादा स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. आमच्या राजर्षी शाहू महाराजांनी तळागाळातील समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी व महाराष्ट्रातील सर्वच समाज घटकांना शिक्षण मिळावे म्हणून स्वप्न पाहिले होते. आपले हे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवले. ज्यांच्याकडे आत्मविश्वास असतो असेच लोक इतिहासात अजरामर होतात. ज्यांनी आपले स्वप्न व ध्येय नक्की ठरवलेले असते त्यांना स्वप्नपूर्तीचा रस्ता आपोआपच सापडतो. असे स्वप्न उराशी बाळगून आमचे वडील शिवाजीराव दादांनी 28 सप्टेंबर 1958 मध्ये वत्सला देवी देसाई विद्यालयाची स्थापना आमच्या गावी जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे केली. संकल्प आणि सिद्धी यात खूप अंतर असते. मनात आले की मूर्तिमंत झाले असे सहसा होत नाही. दादांना आपले विचार वास्तव्याच्या निकषावर पारखून घ्यायचे होते. माझ्या वडिलांच्या मागे त्यांचे काका कैलासवासी आमदार बापूसाहेब साळुंके हे खंबीरपणे उभे होते. आपल्या संस्थेचा प्रस्ताव घेऊन दादा नामदार बाळासाहेब देसाई यांच्याकडे मुंबईला गेले. बाळासाहेब देसाई यांचे आमच्या दादांच्यावर पुत्रवत प्रेम होते. बाळासाहेब देसाई स्वतः बांधकाम मंत्री असल्यामुळे संस्थेचा प्रस्ताव घेऊन ते शिक्षण मंत्री नामदार के शहा यांच्याकडे गेले. नामदार शहा साहेबांनी तत्काळ प्रस्ताव मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे पाठवला. धर्मादाय आयुक्तांकडे शिक्षण संस्था नोंदवलेली नाही म्हणून हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला गेला. दादा सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी ताबडतोब पुण्यात येऊन दुसऱ्या दिवशी संस्थेची नोंदणी केली. नोंदणीचा दाखला सादर करून संस्थेला एका आठवड्याच्या आत परवानगी मिळवली. याच दरम्यान कैलासवासी बाळासाहेब देसाई यांच्या पत्नी वत्सला देवी देसाई यांचे अकाली निधन झाले. या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या स्मरणार्थ आमच्या हायस्कूलला कैलासवासी सौ वत्सला देवी देसाई हायस्कूल हे नाव देण्यात आले. पुढील कालावधीत महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना नामदार कैलासवासी बाळासाहेब देसाई यांनी दादांची सोलापूर जिल्हा होमगार्ड कमांडर म्हणून नेमणूक केली होती. दादा पट्टीचे वक्ते होते. आमच्या जवळे या गावी बोर्डिंगला त्यांनी आपल्या भाषण चातुर्याने नामदार सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून सन 1982 साली 1,00,000 रुपयांची देणगी मिळवून घेतली होती. दादांनी लावलेल्या या छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होईल असे कोणालाही वाटले नव्हते. या संस्थेच्या अनेक शाखांमधून ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे. केवळ विस्तारावर भर न देता गुणवत्तेवर तेवढेच लक्ष दिल्यामुळे संस्थेची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. जिथे आपला जन्म झाला त्या भागासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हे सामाजिक भान ठेवून श्रीयुत आमदार दीपक आबांनी या छोट्याशा रोपट्याचे भव्य अशा वटवृक्षात रूपांतर केले. महात्मा फुले यांनी निर्माण केलेली शिक्षणाची परंपरा महाराष्ट्रात छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर पंजाबराव देशमुख आदी थोर पुरुषांनी पुढे चालू ठेवली. विद्येची गंगा गोरगरीब दलित व सर्वसामान्यांच्या घरीदारी नेण्याचा सतत प्रयत्न केला गेला. याच शैक्षणिक सिद्धांताचा विचार करून माझे काका आमदार दीपक आबांनी आपल्या कार्याची पुढील वाटचाल प्रभावीपणे व व्यापक स्वरूपात पुढे चालू ठेवली आहे. दादांना समाजकारणाची अतिशय रुची होती. समाजातील तळागाळातील गोरगरीब दीनदुबळ्या समाजाची सेवा करून त्यांच्या जीवनात ऊर्जितावस्था आणण्याकरिता दादांनी आपल्या सामाजिक जीवनात जाती धर्माला कधीच थारा दिला नाही. म्हणून तर वेगवेगळ्या जाती धर्मातील जीवाला जीव देणारे सवंगडी सुरुवातीपासूनच त्यांच्या आयुष्यात जोडले गेले. माझे आजोबा सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते असल्यामुळे नेहमीच सत्याची कास धरण्याचा सुसंस्कारीपणा दादांनी सुरुवातीपासूनच मिळत गेला. त्यांच्यामुळे तर दादांनी आपले संपूर्ण जीवन सत्याचा लढा देतच जगले होते. महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी कष्टकरी व कामगार त्यांच्या जीवनात नवी पालवी निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या शेतकरी कामगार पक्षाचे काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. यांची कार्य करण्याची पद्धत व जनसामान्य विषयी असणारी तळमळ पाहून पक्षाने त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली होती. नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याच दरम्यान पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा निर्णायक वळणावर येऊन ठेपला होता. अशा लढ्यात दादांनी हिरिरीने सहभाग नोंदवला. त्याकरिता असंख्य आंदोलने केली. आपल्या आक्रमक व भाषण शैलीने त्यांनी अनेक सभा जिंकल्या. दादांचे वक्तृत्व हे उभ्या महाराष्ट्रात सुपरिचित होते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या सभांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी असे. या आंदोलनाच्या काळात दादांनी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या पुढाऱ्यांशी आपली नाळ घट्ट विणली. दादांचे असणारे प्रभावी वक्तृत्व, हजरजबाबीपणा, अभ्यासपूर्ण भाषणं
त्यांच्या भाषणामध्ये असणारी समयसूचकता व ग्रामीण रांगडाबाज यामुळे दादांच्या वक्तृत्वाची तुलना क्रांतिसिंह नाना पाटलांच्या वक्तृत्वाशी होत असे. आपल्या गावात शांतता राखण्यासाठी गाव पातळीवरील तंटे वादविवाद निपक्षपातीपणे व न्यायाने ते मिटवत असत. दादांचा शब्द हा दोन्ही बाजूकडील पक्षकार शिरसावंद मानून तडजोड करीत असत. तत्कालीन परिस्थितीत शिवाजीराव दादा हे या परिसरातील अलिखित न्यायालय होऊन बसले होते. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला जिल्हा स्कूल बोर्डाचे चेअरमन होण्याची संधी प्राप्त झाली. या संधीचे सोने करीत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचे त्यांनी नियोजन केले. शिक्षकांच्या सोयीनुसार बदल्या करून त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मदत केली. अनेक गोरगरीब गुणवंत तरुणांना शिक्षकी पेशाची नोकरी देऊन एक सुसंस्कारित पिढी घडविण्याची त्यांच्यावरील नैतिक जबाबदारी देण्याबरोबरच या शिक्षकांच्या चुली पेटविण्याचे कार्यही दादांनी केले. स्कूल बोर्डाचे चेअरमन असताना गाव तिथे शाळा ही संकल्पना राबवून शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या अंगणापर्यंत पोहोचवली. महाराष्ट्राचे महसूल मंत्री, शिक्षण मंत्री, बांधकाम मंत्री, गृहमंत्री यासारखी महत्वाची मंत्रीपदे भूषवणाऱ्या बाळासाहेब देसाई यांच्या बरोबरच दादांचा असणारा स्नेह संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होता. दादांकडे काम घेऊन परगावहून आलेली व्यक्ती न जेवता कधीही गेली नाही, त्यामुळे अतिथी देवो भव ही संस्कृती त्यांनी चांगली जपली होती. शासकीय अधिकारी वर्गावर छाप टाकण्याचे कसब त्यांना चांगलेच अवगत होते, त्यामुळे सर्वसामान्यांची कामे चुटकीसरशी ते पूर्ण करीत. आपल्या स्वभाव व गुणवैशिष्ट्यांमुळे तत्कालीन महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सर्व मंत्री त्यांना अत्यंत प्रेमाने आणि आदराने त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करून देत असत. अशा आमच्या वडिलांच्या आठवणी किती सांगाव्या, शब्द अपुरे पडतात. तारीख 10 ऑक्टोबर 1984 रोजी हे धडाडते व्यक्तिमत्व अवघ्या 55व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. वडील, वडील म्हणजे एक झाड आधाराचं. वडील, वडील म्हणजे एक रूप असतं आश्वासक शब्दांचं. वडील म्हणजे एक रस्ता असतो काटे कुटे दगडधोंडे दूर केलेला. वडील म्हणजे एक मुक्काम असतो आणि हवं तेव्हा ओलांडून यावं असा एक उंबरट असतो. अशा माझ्या पित्याला मी स्मरते, ओलावल्या अश्रूंनी त्यांना वंदन करते. डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर यांच्या लेखनीतून धन्यवाद.